रसिको जय गणेश जागर भक्तीच्या या कार्यक्रमामध्ये मी निलेश नातू तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत तो श्री देव देवेश्वर संस्थानाच्या श्री सिद्धिविनायक मंदिराच्या मंडपामध्ये आपण आहोत याच गणपतीला पुणेकरांनी लाडक्या लाडाने खूप वेगळी वेगळी नावं देखील दिलेली आहेत कुणीला सारसबागेतला गणपती म्हणतं कुणीला तळ्यातला गणपती म्हणतं कुणीला सिद्धिविनायक गणपती म्हणतं तर माझ्याबरोबर या ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त आहेत सुधीर सर आपल्या बरोबर आहेत नमस्कार सर आपलं खूप खूप स्वागत नमस्कार थोडस आम्हाला तुमच्याबद्दल माहिती द्या ओ, मी सुधीर पंडित मी व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट आहे दोन तीन सामाजिक संस्थांशी सा माझा संबंध आहे जनता पुण्यातल्या जनता सहकारी बँकेचा मी संचालक आहे रुपी बँकेचा शास महाराष्ट्र शासन नियुक्त मी प्रमुख प्रशासक देव आहे वा आणि इथे जवळजवळ दहा वर्ष इथं विश्वस्त म्हणून आहे आणि सध्या देवदेवेश्वर संस्थांचा मी प्रमुख विश्वस्त म्हणून काम करतो आहे वा फार छान आपण बघितलं आहे की सी ए बॅकग्राऊंड सरांची आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी सुरळीत असतील ह्याच्याबद्दल काही वादच नाही आहे सर थोडंसं आम्हाला जाणून घ्यायचं आहे देवदेवेश्वर संस्थानाबद्दल या संस्थानाच्या अखतारीमध्ये अजून कोणती कोणती देवस्थानं येतात देवदेवेश्वर संस्थान हे देवदेवेश्वर या म्हणजे शंकराचं स्वरूप आहे त्याच्यावरून ह्या संस्थांना हे नाव दिलं गेलं आणि देव देवेश्वर हे प्रामुख्यानं पेशव्यांच्या पेशव्यांचं श्रद्धास्थान आहे पेशव्यांचं कुलदवता सारखं आहे आणि ह्याचं मुख्य आमचं ठिकाण म्हणजे पर्वती पर्वतीवर देव देवेश्वराचं मंदिर देखील आहे तिथे दे। शंकराचं जे मंदिर आहे अगदी बरोबर तर त्या मंदिराची स्थापना म्हणजे पर्वतीचा एक इतिहास हा एक आणखीन एक गौरवशाली असा इतिहास आहे त्या पर्वतीच्या वरती माथ्यावरती नानासाहेब पेशवानी सतराशे एकोणपन्नास साली ह्या देवदेवेश्वर संस्थांची स्थापना मंदिराची स्थापना केली आणि त्याचा त्या शंकराच्या मंदिराच्या तिथे एक मंच शंकराचं पंचायतन आहे तुम्ही कधी पर्वतीवर गेलात तर तिथं त्या मंदिराच्या भोवती गणेशाचं मंदिर आहे गणपतीचं हो, मंदिर आहे सूर्याचं मंदिर आहे पर्वतीचं मंदिर आहे विष्णूचं मंदिर आहे अशी मंदिरं आहेत आणि बाजूला सदरेचा गणपती आहे हो, तर काय पूर्वी आपण कसं करतो की एखादा धार्मिक विधी करायचं असेल तर सुपारीतला गणपती ठेवून सगळ्या धार्मिक विधीना सुरुवात करतो पण नारायण म्हणाले की आपण हा केवळ सदरेतला गणपतीच बसूया आपण इथे कायमस्वरूपी अरे चला तिथं वंदन करून सगळे कार्यक्रम होतात आणि मूळचं ठिकाण ती अच्छा देवेदेश्वराचं देवे मंदिर बर आणि त्या बरोबरच तिथं अन्य असलेली मंदिर म्हणजे कार्तिक स्वामीचं मंदिर आहे कार्तिक ते काही ठराविक वेळेकरता उघडलं कार्तिक पौर्णिमा जी असते म्हणजे पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला तिथं आमची अनेक भक्त लोक तिथे येतात बरोबर लक्षावधी संख्येनं तिथे लोक येतात त्याच्याशिवाय आमचं विष्णू मंदिर पण आहे आणि त्या विष्णूच्या मंदिराची मूर्ती ही नेपाळ मधली अशी आहे अतिशय अशी मूर्ती ते तिथं मंदिर आहे कार्तिक स्वामीचं मी सांगितलं मंदिर त्यानंतर विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे ही मंदिर तिथे आहेत आणि ह्या पर्वतीला अतिशय गौरवशाली इतिहास आहे हो, अगदीच नानासाहेब पेशव्यांच्या काळात जवळजवळ सोळा वर्ष मी जर का असं म्हटलं की संपूर्ण भारत देशाचा कारभार पर्वतीवरून चालत होता तर ती अतिशय पूर्ण भारत देशाचा म्हणजे पेशावर पासून तंजावर पा अटकेपासून कटक पर्यंत अशा इतका साम्राज्य विस्तार मराठ्यांचा सा झालेला होता अगदी आणि पेशवे स्वतःला शिवाजी महाराजांचे सेवक समजत असत मराठा सेवक समजत असत सुवर्ण काळच होता मराठ्यांचा इतका तो मोठा असा होता आणि त्या काळामध्ये इतका विस्तार झालेला होता की दिल्ली असेल कुठलाही तुम्ही व्हा घ्या सगळा कारभार पर्वतीवरून चालायचा आणि नानासाहेब पेशव्यांचं त्यासाठी फार मोठं असं योगदान होतं आणि त्याचबरोबर नानासाहेब पेशव्यांचं ह्या संस्थांचा जेव्हा मी इतिहास सांगतो तेव्हा नानासाहेब पेशव्यांच्या बद्दल सांगणं मला अत्यावश्यक हो वाटतं की ह्या पुण्याचा जो विस्तार आहे किंवा पुण्याचे पुणे वसवलं त्याला आज आजच्या परिभाषेत आपण स्मार्ट सिटी असं म्हणतो त्या स्मार्ट सिटीची संकल्पना नानासाहेब पेशव्यांनी रुजवलीत म्हणजे जर का तुम्ही असं पाहिलं की अनेक पेठा बसवल्या आज ही सदाशिव पेठ आहे नारायण पेठ आहे शनिवार ह्या सगळ्या पेठा ह्या सगळ्या नानासाहेब पेशव्यांनी बसवलेल्या आहेत अनेक उद्यानं बागा हिराबाग असेल मोतीबाग असेल मोदी बाग असेल अनेक बागा अनेक उद्यानं ज्याला सुशोभीकरण असं हे सगळं नानासाहेब पेशव्यांनी हे केलं आणि नानासाहेब पेशव्यांची पुण्याला अतिशय गेले कित्येक वर्ष शतकान शतका जी देणगी जी आहे तो कात्रस पासून अंडरग्राउंड असलेला पाण्याचा भुयारी मार्ग अगदी खरं आहे हा अजूनही अजूनही उच्छा तिथे कमाल से से फार छान इतकं नानासाहेबांचं फार मोठं कर्तृत्व या पुण्याच्या विकासामध्ये त्यांचं फार आताच्या भाषेत बोलायचं झालं त्यांना फोरसाईट होती व्हिजन होती त्यांना की पुढे विस्तार कसा होईल फोरसाईट होती अगदी तो जाणता खऱ्या अर्थानं ते त्यांना एक समाजाची जाण होती विकासाची जाण होती असं मोठं व्यक्तिमत्व नानासाहेब पेशव्यांचं आहे पर्वती बरोबर का तुम्ही गेलात तर मला सांगावं असं वाटतं की पर्वती बघणं आजकाल आम्ही पर्वतीतला पर्वती पर्यटन असे कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे पण आता ह्या करोनामुळे तो सध्या थांबलेला आहे पण पर्वती दाखवणं आम्ही जेव्हा दोन मास असतो तेव्हा दाखवतो अन्य काही वेळा पण दाखवतो पर्वतीवर तुम्हाला सांगतो की जुनी बौद्धकालीन लेणी आहे तिथे पर्वतीला बऱ्याच माहिती पर्वती म्हणजे आजच्या काळात लोकांना वाटतं की व्यायामाहिल्याचं वा ठिकाण हो। पण असं नाहीये पर्वतीला जबरदस्त फार मोठा असा इतिहास इतिहास आहे साधी एक गोष्ट सांगतो पर्वतीवर एक चाफ्याचं झाड आहे बर त्या झाडाचं वय जे वनस्पतिशास्त्रातली तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांनी सांगितलं की त्या झाडाचं वय तीनशे साठ वर्षापेक्षा अधिक काय सांगताय साडेतीनशे तीनशे साठ तीनशे साठाही पेक्षा जास्ती त्याचं आयुष्य आहे इतकं त्याला त्याचं वैशिष्ट्य आहे त्याच्याबरोबर आणि तेवढ्या वरती आहे म्हणजे पाणी आहे ना त्या वाड्याच्या मागच्या मागच्या बाजूला हाड आहे जिथे आता नवीन भिंत आपण बांधली कंपाऊंडल्या बाजूला आतला वाडा आहे की ज्या ठिकाणी पेशवे येऊन राहायचे त्याच्यामध्ये आणि त्याच्याबरोबर आम्ही पेशवे तिथं संग्रहालय वरती केलेलं आहे तर ते संग्रहालय अतिशय बघण्यासारखं आहे आणि त्याच्यामध्ये पेशवेकालीन मराठ्यांच्या इतिहासाच्या ठाई ठाई आपल्याला कुणा तिथं सापडतात प्रसंग आहेत ऐतिहासिक प्रसंग आहेत ऐतिहासिक वास्तू आहेत तिथे वस्तू आहेत अनेक शास्त्रास्त्र आहेत अनेक गोष्टी आहेत असे जर का बघण्यासारखंच ते असं ठिकाण आहे खूप छान आणि आमच्याकडं पर्वतीवर मुद्दा मी उल्लेख करतो की आमचा एक दृष्टिकोन सामाजिक दृष्टिकोन आता बऱ्याच वेळेला पर्वतीचं कार्तिक स्वामीचं मंदिर आहे आपल्याकडे अनेक आंदोलनं झाली की ह्या मंदिरात प्रवेश त्या मंदिरात प्रवेश स्त्रियांना प्रवेश तर आमचं मंदिर गेले अनेक वर्ष म्हणजे आम्ही असं कधी लिहिलेलं होतं की स्त्रियांना सुद्धा मुक्तपणे खुला आहे म्हणजे मला असं वाटतं की कुठेतरी हायकोर्टमध्ये पूर्वी दाखल केलेला होता मला आता बहुतेक विद्यार्थ्यांनी बाळणी बाळणे आय एम नॉट शुअर त्यांनी केलं त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की जेव्हा शनि शिंगणापूर आपला हे चाललेलं होतं ना की स्त्रियांना प्रवेश की नाही त्यावेळेला त्यांनी त्या रिट पिटिशन मध्ये उल्लेख केलेला होता की हे पेशवेकालीन मंदिरात सुद्धा स्त्रियांना मुक्त प्रवेश आहे तर तुम्ही का देत नाही असंच केलं म्हणजे इतका प्रागतिक त्याचा विचार आहे विश्वस्त मंडळाची असं आहे त्याच्यानंतर आपण या सारसबागेच्या ज्याला सारसबाग तळ म्हणतात त्याला बरोबर ह्याची स्थापना जे आता आमच्याकडे माहिती उपलब्ध आहे त्याच्यावरून नारायणसाहेब पेशवानी सतराशे पन्नास साली म्हणजे तलावाला सुरुवात केली आणि तलावाला सुरुवात करत असताना शेजारी जो आंबील ओढा आहे आंबीलोढा त्या आंबील ओढ्याची दिशा वळवली अच्छा आणि हा ते पाणी इथे त्यांनी आणि साठवलं आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की इतका मोठा विस्तार होता म्हणजे आज तुम्हाला सांगतो साधारण सरस स्वारगेट असेल हिराबाग असेल हिराबागेपासून हो। हो। पर्वतीच्या पायथ्यापर्यंत जवळ जवळ चोवीस किलोमीटर असलेलं तळ इथं होतं एवढं पाणी साठवलं होतं आर्टिफिशियल होतं ऑब्व्हियसली खोदून खोदकाम म्हणजे आंबील ओढ्याचं पाणी वळवलेलं त्यामुळे फक्त तिथे असायचं आणि पेशव्यांच्या काळामध्ये म्हणजे सवाई माधवराव वगैरे यांच्या काळात नौका विहार व्हायचा अच्छा आणि त्या नौकेत जर का आपण मंदिरात आमच्या पाहिलं तर म्युरल पण आपण केलेलं हो, आहे तर हो, हो, हो। त्या नौका विहाराच्या वेळेला जे नावाडी असतात हो त्यांची इंटरेस्टिंग स्टोरी आहे किंवा ठार बुके किंवा बहिरे असतात बरोबर आणि त्यावेळेला हे सगळे पेशवे भाजी शिंदे वगैरे राजकीय खलबत करत आणि त्यांना ऐकायला जाऊ नये तर ऐकायला येऊ नये आलं तरी कळू नये अशी अगदी प्रायव्हसी हा त्याच्या मागचा तो महत्वाचा मुद्दा होता फार फार सुंदर रमणीय होतं तिथं पाहिलं तर तुम्हाला कळेल आणि आता नंतर मग लोकांनी जसं इंग्रजच्या काळानंतर इथं सुरू झालं तळ्याचा आकार कमी होत गेला पण त्यावेळीच जर का आपण पाहिलं तर अतिशय सुंदर असं होतं आणि नानासाहेब पेशव्यांच्या बद्दल सांगायचं तर नानासाहेब पेशोद हत्येवरून चालले असताना त्यांना लक्षात आलं की हे तळ्याचं जे काम आहे ते त्याची दिरंगाई सुरू आहे खूप अवकाश चाललेलं आहे ते त्यांना राग आला ते खाली उतरले आणि तिथली एक पाठी घेतली आणि त्या पाठी माती घेऊन ती माती टाकायला सुरुवात करायला सुरुवात केली एवढं त्यांनी कृती प्रतिकात्मक कृती केली बरोबर तेवढं कळल्यानंतर मग त्याचं काम बांधकाम जोरात सुरू झालं बरोबर लोकांना स्वतःला खजील झाले असतील बरोबर आपला राजा येऊन करतोय आपण केलं पाहिजे तर त्याच्यानंतर ह्या मंदिर जे आता आपण बसलेला आहोत या मंदिराची स्थापना सवाई माधवरावांनी सतराशे चौऱ्याऐंशी साली केली बर म्हणजे आता जवळजवळ पहा आपल्याला किती वर्ष अडीचशे वर्ष या अडीचशे वर्षाची परंपरा होत आली अगदी अगदी आणि ह्या सिद्धिविनायक पेशव्यांचे आराध्य दैवत आहे सिद्धिविनायक ते इथं आहे विनायक म्हणजे आपल्या परिभाषेमध्ये ज्या गणेशाची सोंड उजव्या बाजूला असते हा मला तुम्हाला मूर्तीविषयी तेच विचारायचंय की खूप कमी गणपती असे आहेत ज्यांची सोंड उजव्या बाजूला सिद्धिविनायक मुंबई सिद्धिविनायक पुणे हो, हो। तर ह्यांचं सोळ ओळ खूप असतं असं मी ऐकलंय तर ह्याच्याबद्दल आम्हाला थोडस सांग खूप अशी मिथ्स आहेत काहीतरी गैरसमजुती आहेत असं म्हणतात की हा देव फार कडक असतो याची उपासना करायला चुकलं तर शिक्षा करतो शासन करतो असं नाहीये खरं तर म्हणजे मला असं वाटतं की जे माझं या बाबतीतलं आकलन आहे मी यातलं काही खरं तज्ञ नाही आहे माझं जे आकलन आहे ते गणेश सिद्धिविनायकाला म्हणजे प्रत्येक देवतेकडे आपण काहीतरी मागायचं असतं उद्या तुम्ही मारुतीकडे गेल्यानंतर जर का मारुतीच्याकडे तिथं बळ सामर्थ्य मागायचं असतं सरस्वतीकडे विद्या मागायची असते लक्ष्मीकडे धन मागायचं असतं संपत्ती मागायची असते तसं प्रत्येकाचं काही ना काहीतरी देवतेचं वैशिष्ट्य आहे ह्या देवाचं म्हणजे सिद्धिविनायकाचं वैशिष्ट्य जे माझं आकलन आहे किंवा जी माझी माहिती आहे त्याच्यामध्ये तुम्ही मोक्ष जो आपल्या संस्कृतीमध्ये अंतिम लक्ष सांगितलेलं आहे ते मोक्ष इथं मागायचं असतो आणि म्हणजे अशा भेदानं हे जर का केलं तर ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही इथं प्रार्थना केली तर तुम्हाला मिळत नाही किंवा असं नाहीये किंवा इतर तुमच्या कामना पूर्ण होणार नाहीत असं बिलकुल नाही पण खरं ह्याच आपण एक समजूत अशी आहे की हे या ठिकाणी केल्यानंतर तो जास्त फलद्रुप तुम्हाला असं आहे पण इथं मी तुम्हाला सांगतो की इथं वर्षानुवर्ष अनेक म्हणजे काही काही भक्त तर आम्हाला सांगतात की आम्ही गेली सत्तर वर्ष आणि पन्नास वर्ष येतोय एक बाई होत्या त्या सकाळी साडेतीन ला इथे यायच्या त्यात नाहीये त्यांचं मला नाव पण माहित नाही तर त्यांना कोणी विचारत तुम्ही काय तर म्हणले इथं माझ्याशी हा सिद्धिविनायक बोलतो म्हणली सकाळी अरे त्यांची पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आमची ठाम अशी भूमिका आहे की आमची ठाम श्रद्धा आहे की श्रद्धा ही वैयक्तिक असते वैयक्तिक आम्ही त्याचं बाजारीकरण करत नाही किंवा त्याचं एक प्रसिद्धी केली अमुक अवसाळा पावला म्हणून वैयक्तिक आहे ते आणि असे मला अनेक लोक भेटतात की माझं संकट या सिद्धिविनायकाला मी प्रार्थना केल्या आहेत राजकीय नेते आहेत कोण नाही असं नाही सगळ्या प्रकारचे असे लोक म्हणजे एकदा तर मी इथं आलो होतो मला त्यांनी एक बाई आल्या आणि त्या म्हणाल्या की मला देवाला सोन्याचा मुकुट द्यायचा आहे बर अगदी छोटा असा म्हंटल का द्यायचा आहे हो आ, मुल आ, हा मुलगा आहे ना म्हंटली माझा तरी ह्या मुलाला ह्या मुलाला डॉक्टरनी सांगितलं की हा ह्याला पोलिओ इतका मोठा झाला का हा चालू शकणार नाही ईश्वरी चमत्कार झाला तर चालू शकेल बर मारवाडी समाजात त्या बाई होते डॉक्टरांनी हा मला जे सांगितलं आणि मग त्यांनी तर मी तर म्हटली नवस केलं की के असं असं व्हावं याच्यामध्ये जर का हा माझा मुलगा चांगला झाला तर मी त्याच्या पायानं जर का चालत आला तर मी देवाला माझ्या आईपतीप्रमाणे सोन्याचं किरीट दिलं आणि त्या दिवशी तो मुलगा चालत आलेला होता अच्छा त्यांच्याबरोबर होता आणि त्यांनी ते हे केलं अशा लोकांच्या खूप श्रद्धा आहेत परदेशी आहे त्या म्हणतात की काय पण हे कसं आहे ना की हे एक वैयक्तिक श्रद्धा आहे मी असं त्याच्यामध्ये म्हणू शकत नाही की प्रत्येकाला असं आहे प्रत्येकाची भावना एखादं पण म्हणू शकतो बरोबर आणि वस्तुस्ता ही जी आमची मंदिर आहेत नाशिकच्या काळातली ही सगळी ऐतिहासिक ठिकाण आहेत बरोबर ऐतिहासिक म्हणजे याचं ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे इतिहास कालातील जी अभ्यासू सांगतात की आपल्याकडे एखाद्या स्थानाबद्दल जर काही कर डॉक्युमेंट्स असतील तर त्याला ऐतिहासिक परिभाषेमध्ये रुमाल म्हणतात छोटा असेल खलिज असेल आणखीन काय असेल रुमाल रुमाल असं म्हणतात तर ह्या मंदिराच्या जवळजवळ साडेचार लाख रुमाल एवढ्या ठिकाणी त्याच्या आहेत त्याच्या नोंदी अशा उपलब्ध आहेत आणि दुसरं म्हणजे ह्या ह्याचं दानासाहेब फडणवीसांचं इथं फार बारीक लक्ष असायचं म्हणजे त्यांनी इतकं डॉक्युमेंटेशन केलेलं होतं ना की कुठल्या दिवशी कुठली फुलं हो त्यानंतर कुठल्या रंगाची फुलं इतकंच नव्हे कुठला नैमित्त कुठल्या दिवशी हे सगळं त्यांनी भरलेलं होतं आणि ते मॉनिटर करायचे ते तपासायचे म्हणजे इथं आथर्व शिर्षाची आवर्तन करायला जे ब्रह्मवृंद असायचा ब्राह्मण मंडळी असायची जी ती बरोबर म्हणतायत की नाही हे तपासायला आणखीन एक ब्राह्मण त्यांनी ठेवलं होतं अच्छा इतकं मिटिक्युलसली नानासाहेब म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की त्यावेळेस आयोस त्यांनी फॉर्म केलं होतं त्याच्याकरता अगदी फारच छानचं लक्ष असायचं असं ते होतं त्याच्यानंतर काय झालं की ह्या मंदिराची स्थापना सतराशे चौऱ्याऐंशी साली झाली सतराशे चौऱ्याऐंशी झाल्यानंतर अठराशे बेचाळीस पर्यंत तिथली पुजाऱ्यांची व्यवस्था अशी होती त्याच्यानंतर अठराशे बेचाळीस मध्ये तेव्हाचे जे सरकार इंग्रज सरकार होते त्यांनी इथं काय केलं माहितीये का की त्यांनी इथे पुण्यातील प्रसिद्ध म्हणजे यश म्हणजे कालांतराने ते ईस्ट इंडिया कंपनीकडे गेलं आणि अठराशे बेचाळीस मध्ये पुण्यातल्या प्रतिष्ठित मंडळींचं विश्वस्त मंडळ अच्छा त्यांनी नेमणूक केली त्यांची तेव्हा तो ऍक्ट वगैरे पब्लिक नव्हता हे केलं आणि त्याच्यामध्ये अठराशे चाळीस नंत, बेचाळीस नंतर अठराशे एकसष्ट मध्ये या उद्यानाचा कारभार ही सारसबाग त्याचा हो हो। ही जर का कारभार जो होता ना हा सगळा कारभार त्या वेळेला मग पुणे महानगरपालिकेकडे दिला गेला त्यावेळेस नगरपालिका होती का महानगरपालिका महानगर नगरपालिका हा नगरपालिका होती कारण पुणे छोटं होतं त्यावेळेस त्याच्यानंतर हे मंदिर असं छोटसं घुमटीसारखं असं होतं आणि पाणी असायचं मला आजूबाजूला हो, पाणी सगळं पाणी असायचं की लोक आपल्याला आपल्या भारतीयांचं एक दुर्दैव आहे की ऐतिहासिक ठिकाणांचं त्याला फार महत्व नसतं पुण्यातली मंडळी तर कचरा वगैरे टाकायचा अरे बापरे अशी एक दुरावस्था होती तेव्हाची तिथे एक सरदार कुमठेकर म्हणून होते त्यांनी इथं मग ह्या मंदिर समुद्र असा छोटासा होता छोटं घुमटीसारखं मंदिर होतं तिथं त्यांनी त्याचं एक संगमौरी पावऱ्या पायऱ्या पायऱ्या बनवल्या पहिल्या संगमौरी पायऱ्या झाल्या आणि जे आत्ताचे आपल्याला जे मंदिर दिसत आहे हे सगळं मंडप आणि सगळं एकोणीशे एकोणसत्तर साली अच्छा एकोणसत्तर साली बांधले बांधलं गेलं आणि ही जी पहिली मूर्ती सवाई माधवराव पेशव्यांनी जी केलेली होती ना ती जवळजवळ अठराशे ब्याऐंशी सालपर्यंत ती काहीतरी दुभंगली असं मी माझ्या वाचनात बदलली आता तपशील माझ्याकडे नाहीये त्याच्यानंतर त्यावेळेस काहीतरी स्टे ऑर्डर आणली होती असं काहीतरी ही आत्ताची मूर्ती आहे ना ही मूर्ती आणायला त्यांनी स्टे की कशा करता बदलत आहे काय तर ते पण ते व्यवस्थित कोर्टामध्ये जाऊन सगळं आणि तेव्हा तर ते म्हणजे आपल्याकडे पुणेकरांची एक स्टे आणायची एक मनो पद्धत होती ते जे त्यावेळेचे जज होते ना त्यांनी भारत पाकिस्तानच्या त्याच्या मॅच वर स्टे आणलेला होता <laughs> अरे बाप रे ऑर्डर केलेली होती आणि ह्याच्यावर पण स्टे केली होती मग नंतर ते सगळा स्टे वगैरे उठला आणि मग ही नवीन आत्ताची मूर्ती तुम्हाला ती अगदी खरं असं म्हटलं जातं की आठ हजार हो। करोडच्या कामावरती ऐंशी रुपयाचं आणू शकता बरोबर बरोबर आणि ह्या मूर्तीची स्थापना शक्य ज्येष्ठ शुद्ध पंचमी शके एकोणीसशे बारा म्हणजे तारखेने बोलायचं झालं तर अठ्ठावीस मे एकोणीसशे नव्वद साली या मूर्ती एकोणीशे नव्वद सालापासून तर ह्या मंदिराचं म्हणजे एकोणीशे एकोणसत्तर साली जे मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं त्यावेळेला ह्याचा खर्च साधारण सव्वा सहा लाख सहा लाख पंचवीस सव्वा सव्वा सहा होता आणि हे जर का तुम्ही मंदिर बघितलं तर हे मंदिर इतकं म्हणजे भारतात इतकं नाविन्यपूर्ण मंदिर आहे मी अगदी ठामपणे असं म्हणेन की अख्ख्या भारतात असं मंदिर नाही बर अनेक ठिकाणी तुम्ही जर का बघितलं तर बंदिस्त मंदिर असत बंदिस्त मंदिर असं ओपन आहे पहा ओपन आहे आणि शेजारी अतिशय रमणीय परिसर असत आणि लाल रंगाचा दगड काही विशेष त्याला विशेष धार्मिक महत्वाचा नाही हा सगळा राजस्थान राजस्थान आहे मग ती राजस्थान आणलेलं होतं तुम्हाला सांगायला मला अतिशय आनंद होतो हे वरचं सिलिंग दिसतंय ना हे सगळं नक्षी काम मकरणा हे ना राजस्थानातल्या ठिकाणी हकीम भाई ह्या मुसलमान ग्रस्थांनी केलेलं आहे वा म्हणजे इतकं आपल्याकडे तशी कुठल्याही प्रकारची धार्मिक तेड वगैरे असते त्यावेळेस काहीच नव्हतं इतकं त्यांनी केलं अतिशय मन ते म्हणून इथले आर्किटेक्ट होते त्यांनी त्याचं सगळं डिझायनिंग वगैरे केलं याचं जर का तुम्ही पाहिल्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की याला तीन सभामंडप आहेत बरोबर आणि त्यातल्या एका मंडपामध्ये हा गाभारा म्हणजे गर्भ असं आहे त्याच्यानंतर ह्याची जी शिखर जे आहे ना ह्याचं तुम्ही जर का नॉर्मली पाहिलं तर महाराष्ट्रातल्या शिखरांचं असं गोल शिखर असतं हे चौकोनी शिखर आहे बर चौकोनी शेखर आणि ह्याचं साधारण साधारण तुम्हाला उत्तर भारतातले जे लक्ष्मीनारायण मंदिर असेल गीता मंदिर असेल अशा ठिकाणी जुळत आहे त्याच्याजवळ जुळत आहे आणि ह्या मंदिराला छोट्या मोठ्या अशा मिळून अडुसष्ट कमानी येत बर अडुसष्ट कमानी है अरे दिसताना असं हे दिसतं महिरप दिसते पण पण त्याचा असा, असा एक मी तुम्ही कमानी कमानीबद्दल बोलताय म्हणून सांगतो मी तीन अँगलनी वेगळ्या वेगळ्या बघितलं ते सगळे एकाच लाईनीत दिसतं अगदी एकाच्या मागे एक त्या कमानीत कुठच्याही तुम्ही अँगलने बघा ते खूप एक मोठं काम आहे की इतकं म्हणजे आपण लाईन दोरीचं काम जसं म्हणतो त्याप्रमाणे त्यांनी सुंदर फार सुंदर काम केलंय आणि त्याच्यानंतर ह्याची लांबी अठ्ठेचाळीस फूट लुंबी रुंदी बेचाळीस फूट अशी आहे उंची मध्यभागी चोवीस आणि साईडला एकवीस कमी अच्छा। कमी होत जात याच्यामध्ये असं मंदिराचं स्वरूप आणि अतिशय तेव्हाही फार चांगली मंडळी तिथे त्यावेळेला होते त्याच्यामध्ये जेव्हा एकोणसत्तर साली जेव्हा ह्या मंदिराचं पुन पुन्दर, पुनरुज्जीवन झालं किंवा हे झालं त्याच्या वेळा एक आबासाहेब सरदार आबासाहेब मुजुमदार होते नेऊरगावकर होते बापूसाहेब चिंचूरकर होते आमचे जे ज्येष्ठ विश्वस्त आमचे आहेत उदयसिंह पेशवा ते होते तेव्हापासून ते विश्वस्त आहेत आणि अशा मंडळींनी हे केलं म्हणजे पेशवा तुम्ही सांगता पेशव्यांच्या कुलातलीच त्यांच्या घराण्यामधलीच आहेत अतिशय घराण्यामधलीच आहेत ते आणि मला पेशव्यांचं वैशिष्ट्य असं वाटतं की ते स्वतःला शिवाजी महाराजांचे से, मराठ्यांचे से सेवक से समजतात हे फार अतिशय दुर्मिळ तुम्हाला आहे असं हे करत स्वतःहून अटकेपार झेंडे राहून आले तरी शिवाजी महाराज आणि देवदेवेश्वर संस्थांची स्थापना मी म्हटलं त्याप्रमाणे पर्वती हे आमचं मूळ ठिकाण त्यानंतर पर्वतीच्या पायथ्याशी रमणा गणपती म्हणून रमणा गणपती तर रमणा याचा अर्थ पूर्वी नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये तिथं विद्वानांचा सत्कार केला जायचा त्यांना आजच्या परिभाषेमध्ये अनुदान दिलं जायचं त्यांचा गौरव केला जायचं आणि खरं परंपरा संभाजी महाराजांनी सुरू केलेली होती संभाजी महाराजांनी सुरू केलेली होती ती परंपरा पेशव्यांनी पण चालू ठेवली आणि त्याप्रमाणे त्यांचा सत्कार केला जायचा आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांचं विद्येचं किंवा त्यांनी केलेल्या ज्ञानार्जाचं कौतुक केलं जायचं अनुदान दिलं जायचं त्यांना रमणा गणपती असं म्हणतात म्हणजे पूर्वीच्या कवीने असं वर्णन केलेलं आहे की रमण्याजवळ चिखल का होतो तर एक जे तिथे विद्वान मंडळी यायची त्या विद्वान मंडळीनं आनंदाश्रू पण व्हायची आणि ज्यांना मिळालं त्यांना दुःख पण व्हायचं ते, ते, <laughs> ते चिखल, चिखल, चिखल होत होता कवी कल्पना एक होती कवी कल्पना केलेली होती आणि सुरुवातीची संभाजी महाराजांनी आणि ती पेशवानी चालू चालू ठेवली होती आणि ती परंपरा आजही आम्ही चालू ठेवलेली आपल्याकडे आता मी आपल्याला आमच्या मंदिराचा विस्तार सांगतो एक तर मी म्हंटल त्याप्रमाणे रमणा गणपती पर्वतीच्या पायथ्याशी आहे त्यानंतर सारसबाग आहे सारसबाग याच्यानंतर कर्वे रोडला दशभुजा गणपती दशबुजा गणपती, गणपती मृत्युंजेश्वर हे आहे मंदिर आहे पेशव्यांना ते त्यावेळेचे त्यांना आंदण म्हणून दिलेलं अच्छा त्याच्याशिवाय आमचं सासवडला पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचं स्मृतीस्थळ तिथे आहे सासवडला सासवडला ज्यांनी त्यांचं कर्तृत्व म्हणजे त्यांनी येसुबाईंची महाराणी येसुबाईंची औरंगजेबाच्या कैदीतून सुटका केली शाहमाराची सुटका केली आणि त्यांना इथं साताऱ्यामध्ये आणलं त्यांचं फार मोठं योगदान शाहीमध्ये आहे बाळाजी विश्वनाथ यांचं बरोबर त्याच्यानंतर आम्ही पेशव्यांच्या काळामध्ये माझ्या मते जवळजवळ चाळीस पे पेक्षाही जास्ती मंदिरांना पेशव्यांच्याकडनं दिवाबत्तीसाठी दिल अनुदान दिलं जायचं दिल अच्छा अनुदान दिलं जायचं मेंटेनन्स भाषेत त्यावेळेला पाच रुपये असं अनुदान होत आणि ते मला महिना त्यांना दर महिन्याला वर्षात एकदा द्यायचं त्यावेळेस पाच रुपये आणि ते पाच रुपये घ्यायला आता जे तिथल्या मंदिराचे प्रमुख किंवा जे विश्वस्त मंडळी आहेत ते पाच रुपये घ्यायला रिक्षाने दोनशे रुपये खर्च करून अजूनही कारण त्यांना कंटाळण्याचा असं वाटतं ते आणि मग आम्ही आमच्या परीने आम्हाला जे शक्य आहे ते आम्ही हजार रुपये केलं आणि अशे अनेक आमच्याकडे येतात नुकतंच आम्ही हे कुमठेकर मार्गावरच दांडेकर राम मंदिर आमच्यामध्ये सामील करून घेतलं ज्याला त्याची व्यवस्था केली अनेक काही मंदिर आमच्याकडे व्यवस्थेसाठी आलेली आहेत आम्ही एक करतो इथे की आम्हाला ही ऐतिहासिक ठिकाणं वाटतात आणि कुठल्याही प्रकारचं श्रद्धेचं कमर्शलायझेशन आम्ही करत नाही हे आमच्या मंदिराचं अतिशय मोठं मी मान्य करेन कारण मला कधीच कधी नाही, अनेक लोक देणार इथं खालचं आमच्याकडे भोजन कक्ष आहे त्या भोजन कक्षासाठी आम्ही बांधायचं ठरवलं आणखी बाहेर असा बोर्ड लिहिला हे साधारण पस्तीस छत्तीस लाख रुपये खर्च आहे तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो चार दिवसात आमचे पैसे जमा झाले सगळे पैसे पण ह्याची मी प्रसिद्धी आज पहिल्यांदा बोलतोय पहिल्यांदा बोलतोय कधी इतकेच हे करत नाही किंवा आम्हाला एवढे पैसे मिळाले आम्ही केलं असं बिलकुल करत नाही हा प्रत्येकाचा श्रद्धेचा विषय अजूनही आम्हाला परदेशातून लोक पाठवतात पैसे पाठवत असतात देणग्या देत असतात आणि बेसिकली मी म्हटलं त्याप्रमाणे ऐतिहासिक ठिकाण असल्यामुळे ह्याचा कारभार हा फार आणि आमच्या ह्याच्यामध्ये चॅरिटी कमिशन नियुक्त केलेले विश्वस्त असतात आणि पुण्याचे जे जिल्हाधिकारी असते जिल्हाधिकारी बदलले तरी त्यांचे ऑटोमॅटिकली ते आम्ही काय केलं की वरती पेशवेकालीन संग्रहालय केलं ऐतिहासिक वस्तूंचं इथं आरसबागेमध्ये या मंदिराच्या मागच्या बाजूला गणेश मूर्ती गणेश केले हजारो लाखो गणेश मूर्ती आणि एक सारखी दुसरी नाही म्हणजे मी नेहमीच तुम्हाला आराम खुर्शीत बसलेला गणपती छत्री घेतलेला गणपती गणपती दिसेल इतक्या मोहक मूर्ती आहेत ना आणि ॲज इट इज कसं होतं की गणपतीच मूर्ती अशी आहे की तू कुठल्याही स्वरूपात तुम्हाला भावते कुठल्याही स्वरूपात भावते इथे आमच्या मंदिरामध्ये ना अनेक म्हणजे आम्ही आमचा खरा आमचा हा गणेश चतुर्थी आमचा खरा मुख्य असा उत्सव नाहीये मला तेच उत्सवाकडे कारण सध्या पुण्यामध्ये जो उत्सव चाललाय त्याच्यामध्ये आम्ही तसं आम्ही इथे धार्मिक हे उपचार वगैरे उपक्रम करत असतो भजन असतील आणखीन काही गोष्टी ते सगळं करत असतो पण आमचा खरा उत्सव हा माघ शुद्ध प्रतिपदा ते वसंत पंचमी या काळात होतो त्याच्यामध्ये आम्ही अतिशय सांस्कृतिक धार्मिक असे उपक्रम करत असतो जागर असतो मंत्र जागर सगळा चाललेला असतो त्याच्यामध्ये हो। तो करतो आम्ही आणि गणेश जयंतीला गणेश याग असतो आमच्या इथं मोठा याग असतो हो। आणि त्याच्यानंतर वसंत पंचमी वसंत पंचमीला आम्ही या देवदेवेश्वर संस्थान तर्फे आम्ही विद्वानांचा सत्कार करतो आजच्या परिभाषेमध्ये आजच्या काळानुरूप मग अशी मी म्हटलं त्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी प्रथा सुरू केली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही अनेक विद्वानांचा ज्यांनी धार्मिक आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय भरीव असं योगदान दिलेलं आहे त्यांचा आम्ही सत्कार करतो जर काही तर माग आम्ही सगळ्यांची यादी लावलेली आहे आणि हा धर्म किंवा जात ह्याच्या जा पलीकडचा विषय आहे म्हणजे जर का आम्ही तुम्ही पाहिलं तर लक्षात तुमच्या येईल की युम पठाण त्यांना आम्ही हा नानासाहेब पेशवे धार्मिक आध्यात्मिक सामाजिक पुरस्कार अशा सारख्या विद्वाना दिलेला आहे म्हणजे कुणा ठराविक ह्याच्यापृता असा हा बिलकुल नाहीये बिलकुल नाही आणि अतिशय भरीव त्यांनी योगदान दिलेलं असतं म्हणजे आजकाल पुरस्कार सगळेच लोक देत असतात पण देव देवेश्वर संस्थांचा पुरस्कार हा मानाचा पुरस्कार माना समजला अतिशय पुरस्कार मानाचा अनेक मोठे अतिशय मोठ्या मान्यवरांनी दिलेल्या त्यात मी सांगत बसो वेळ जाईल आपला असं आमचं इथे असतो त्याच्याशिवाय आम्ही गरीब विद्यार्थ्यांसाठी विद्यावर्धिनी म्हणून एक योजना केली त्यातून आम्ही त्यांना मदत करत असतो पेशवे हे मराठी मधले पंतप्रधान बरोबर म्हणजे ज्याला आजच्या ज्याच्यामध्ये ज्यांच्याकडे कारभार असतो म्हणून आता सगळं थांबले थोडं परत सुरू करू आम्ही मंदिर पूर्व सुरू झाल्यानंतर जे आय एस एक्झाम मध्ये प्रशासकीय सेवेमध्ये जे उत्तीर्ण होतात त्यांचाही आम्ही प्रतिकात्मक सत्कार करतो अरे वा तुम्हाला पुढे जाऊन कारभार सांभाळणार म्हणून त्यांचा आणि फार आम्ही काय करतो असं एक एक प्रतिमा देतो पण ती त्यांना इतकी मोठी असते पण इथं हे याच्यातच खूप मोठी असतो त्याच्यानंतर मध्ये सामाजिक कामाचा विचार केला तर दुष्काळ वगैरे असं केलं तेव्हा आम्ही त्या प्रासंगिक खूप मदत मंदिरांनी केली होती हो अशा प्रकारे अगदी थोडस मला यायचंय आता दिवाळीकडे दिवाळीच्या चार दिवस असू दे तीन दिवस असू दे तर दोन दिवस असू दे लोक घरात जी पहिली बाहेर पडतात ती या बाप्पाच्या चरणी येतात खरंय तर ती गर्दी तुमची कशी आवडता त्याच्याकरता काय नियोजन तुम्हाला वेगळं करावं लागतं तो खरं सांगू का आमचं ही बाग आहे ना ह्या बागीचा ताबा किंवा कारभार आमच्याकडे नाहीये अच्छा ही त्यावेळा मंडळी काय करतात की असं मी मग तुम्हाला म्हटलं एवढं मंदिर विस्तीर्ण त्याचं जे आपल्याला स्वरूप दिसते हो। ना असं पुण्यात मंदिर नाही आणि बाग आणि त्या बागेतलं मंदिर असं जर का तुम्ही पाहिलं तर हे एकमेव एकमेव आहे त्याच्यामुळे अनेक लोक इथं त्या दिवशी येतात त्यांना खूप बरं वाटतं इथे प्रचंड गर्दी असते म्हणजे ह्या ठिकाणापासून त्या हॉटेल कल्पनापर्यंत जायला साधारण तुम्हाला पंचावन्न मिनिटं लागतात अगदी सगळ्या समुद्रात जायला लागतो लोकांच्या चर्चा किती लोक तिथे आलेले असतात अगदी खरंय असं त्याच्या पण मी तेही बघितलंय की आम्ही म्हणजे आता एक तीन जनरेशन आपण घेतल्या आता माझे आई वडील आजोबा यायचे आई वडील यायचे आम्ही यायचो यंग असताना तिन्ही जनरेशनला हा भावतो भाव किंवा सकाळी ते दर्शन घेतल्याशिवाय दिवस चालू होत होत नाही खरंच आहे त्यामुळे आम्ही म्हणतो ना देव देवेश्वर सुतम विद्युत <laughs> तसं आम्ही हे पण केलेलं आहे फार तिघांसाठी म्हणून तिन्ही जनरेशनच्या बरोबर हा बाप्पा असतो थोडस युवत आता दिवसभराचं जी आरती असतात किंवा त्याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती द्या ना आरती इथे दोन वेळा होते अच्छा सकाळी साडेपाच ला पूजा पहाटे साडेपाच ला मंदिर उघडलं जातं त्या पूजा झाल्यानंतर ती आरती होते आणि संध्याकाळी आरती होते आम्ही अशी प्रथा चालू ठेवलेली नाहीये किंवा त्याला फार प्रोत्साहन पण देत नाही की वाटेल तेव्हा आरती करायची वाटेल तेव्हा आरती करायची म्हणजे कोण महत्वाची पाहणी आले गाडी आले आरती करा असं नाही करत म्हणजे त्याच्यामध्ये असं आहे की जे देहाला ते देवाला में दुपारी बारा नंतर देव विश्रांती घेत असतो आल्यानंतर हो। त्याला उठवायचं आरती करायचं एक शिस्त ठेवलेली आहे की दोन वेळा आरती करायची असं आम्ही प्रथा बाकी याग वगैरे आपले जे चालू असतात गणेश जयंतीला होतं गणेश जयंतीला होतं आता काय झालं का की ह्या हो। कोरोनामुळे काही दोन वर्षात काहीच गोष्टी आमच्या आलेल्या आहेत आता आम्ही सगळं इथं डिजिटल ऑनलाईन डिजिट पद्धतीने ऑनलाईन करतो सुरू आहे आता आणि आमची अशी कल्पना आहे की धार्मिक विधी विनायकीला समजा जेव्हा जेव्हा करावं असं वाटत असेल तर आम्ही एखाद्या समजा एखाद्या भक्तला वाटलं की मला इथे गणेश याग करायचा आहे तर आम्ही साईडला त्यांना जागा करून देतो गणेश याग करतात असं सुरू केलेली आहे साहेब खूप खूप गोष्टी मला तुमच्याकडे कळतात मला विचारायचं आहे तुम्हाला की त्या समोरच्या बद्दल श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांचा जो फोटो आहे तो अगदी मला त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा ना खूप रिअल आहे तो मला एका ब्रिटिश छायाचित्रकारानं तो काढलेला आहे तो जवळजवळ अगदी त्यांच्या शरीर यष्टी आणि चेहऱ्याशी जुळणार आहे बरं तो लाईव्ह फोटो आहे ते बसले समोर मला ने ते माहित नाही पण हा त्यांनी त्यांच्या ह्याच्याप्रमाणे तो काढलेला आहे बरं आणि असाच फोटो ना कलकत्त्याला जे व्हिक्टोरिया म्युझियम म्युझियम आहे त्या ठिकाणी सवाई माधव आणि नानासाहेब नाना फडणवीस यांचा फोटो असा पण फोटो हा फोटो आणि तो फोटो तुम्हाला लक्षात येईल की हे विजलक्षण साम्य आहे त्याच्या खूप बारकावे पण आहेत त्याच्यामध्ये अगदी मोत्याची माळ खरी वाटते खरी मोत्याची माळ अगदी सारखी वाटते खरी फार सुंदर फोटो आहे तो आणि दुसरं ह्या निमित्तानं की आता आम्ही ह्या मंदिरामध्ये अनेक म्हणजे दिग्गज कलाकार कार्यक्रम जोशी मला पूर्वीचे विश्वास सांगायचे की ते आमच्या विश्वस्तांना म्हणजे बापूसाहेब जोशी फोन करायचे की ते म्हणायचे बापू मला येऊन अच्छा आणि तास तास यायचंय मला त्यांना मानधनाची वगैरे अपेक्षा बिलकुल नसायची अनेक 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 लोक सांगतात ह्या गाभ्यात आणि आमच्या गणेश जयंतीच्या उत्सवात सुद्धा जे आता होतकुरू कलाकार आहेत जे उभरते आहेत ते सुद्धा त्यांची सेवा द्यायला उत्सुक असतात अगदी आणि ते नंतर मला सांगतात की इथं मी सेवा केली आणि मला निराळ्याच माझ्या करिअर मध्ये निर्माण झाले हे ते सांगतात स्वतःहून असा अनुभव सांगतात आणि तुम्हाला एक सांगतो की आमची सामाजिक बांधिलकी विश्वस्त मंडळाची अशी आहे की हे मला सांगणं ह्या अनुषंगाने आवश्यक वाटतं की एकोणीसशे एकोणतीस साली ना तेव्हा मंदिर प्रवेशाची चळवळ सगळीकडून सुरू झालेली होती म्हणजे काळाराम मंदिर असेल चौदार तळ असेल आंबेडकरांनी सुरू केलं बरोबर तर त्यावेळेला इथं आमच्या वरती जे पेश, नानासाहेब पेशव्यांची पुण्यतिथी असते साधारण जून महिन्यात येते तर त्यावेळेला गे म्हणजे एकोणीस दोन हजार मला वाटतं सोळा साली असेल सोळा साली दोन हजार सोळा साली ना तेव्हा असं झालेलं होतं की त्यावेळेला नानासाहेब पेशव्यांची पुण्यतिथी होती त्याच्यानंतर शाहू महाराजांची जन्मशताब्दी होती आणखीन आंबेडकरांच्या स्मृतीला एकशे पंचवीस वर्ष झालेली होती आणि दीनदयाळ उपाध्याय यांची पण जन्मशताब्दी होती अरे तर त्यावेळेला म्हणजे एकोणीसशे एकोणतीस साली तेव्हा काही इथल्या मागासवर्गीय मागास जाती त्या लोकांनी मंदिर प्रवेशसाठी प्रयत्न केला तेव्हा त्यांना मंदिर प्रवेश करू दिला नाही त्यावेळेच्या लोकांनी त्यावेळेची सामाजिक स्थिती असेल संघर्ष झाला चुकीचा येते त्याला मी कधीही त्याचं समर्थन आज कोणीही करणार नाही पण त्याचं एक परिमार्जन म्हणून आम्ही तिथं वरती एक सामाजिक याग केला बर तेव्हा मी प्रमुख विश्वस्त होतो त्याचा यजमान माझ्याकडे होतं माझ्या बरोबर इतर मागास जमातीतील आठ दहा जोडपी बसलेली होती बरे त्या, त्या कार्यक्रमाचं प्रबोधन करायला किशोरजी व्यास आलेले होते बर आणि त्यातल्या एकानी सांगितलं की ज्या ठिकाणी आम्हाला अपमानित करून हाकललं त्या ठिकाणी मला सन्मानाने आज बोलवलं जात आहे हे माझा आयुष्यातला फार मोठा माझ्याकडं संस्मरणीय दिवस आहे कधीही विसरू शकत नाही विचार करून ते परत नीट केलेलं होतं की सामाजिक ते कमी व्हावी आणि सामाजिक सलोखा निर्माण व्हावा म्हणून एक प्रतिकात्मक आम्ही ते केलो त्याला सगळ्या माध्यमांनी फार मोठी प्रसिद्धी दिलेली होती आम्ही एक उपक्रम केला असे आमचे उपक्रम नेहमीच उपक्रम इथे कुठल्याही प्रकारचं असा प्रकार नाही आणि त्यावेळीच्या गणेश जयंतीच्या उत्सवामध्ये आम्ही इथे बाबासाहेब आंबेडकरांच्यावर खास रमेश पतंग यांचं व्याख्यान ठेवलेलं होतं अरे वा व्याख्यान ठेवलेलं होतं व्याख्यान ठेवलेलं होतं फार आम्ही असं त्या केलेलं होतं खूप वेगळे उपक्रम आपण बघू शकतो आणखीन अनेक कलाकार तर येतात येतात इच्छाच असते की आम्हाला आम्हाला इथे आमची सेवा रुजू करायची बरोबर असं करायचं कारण तसे अनुभव येतात त्यामुळे त्यांना यायचं असतं वैयक्तिक त्यांचे अनुभव आहेत वैयक्तिक जे अनुभव आहेत त्यांना वाटतं याच्यामध्ये अगदी खरं पंडित साहेब थोडस आता येऊयात शेवटच्या प्रश्नाकडे कारण थांबावं लागेल आपल्याला तर शेवटचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की जोपर्यंत बाप्पाला स्वेटर चढवला जात नाही तोपर्यंत असं म्हटलं जात नाही की पुण्यामध्ये थंडी आलं याच्या मागचं काय गणित आहे ते मला गणित वगैरे काही नाही म्हणजे हा एक तर हा आमचा गोमटा आहे भयंकर अतिशय म्हणजे प्रत्येकाला त्याच्या ज्या अंतकरणात भावना आहेत त्या ठिकाणी असं होतं एखाद्याला सखा वाटतो एखाद्याला मित्र वाटतो एखादा आधार करत वाटतो एखाद्या आईला आपलं मूल वाटत आणि ते स्वेटर घातल्यानंतर ते रूप इतकं गोमट दिसतं ना इतकं गोमट दिसत की म्हणजे मला आठवतं की मला लोक फोन करतात आमच्या विश्वस्ताना की तुम्ही इथं आम्हाला एकदा स्वेटर घाला आणखीन फोटो कधी काढतो तुम्हाला फोटो पाठवायचे इतकं सुंदर दिसत फोटो छान दिसत खूप सुंदर आणि पुण्यात वैशिष्ट्य आहे पुण्याचं एक गौरव आहे ठिकाण म्हणजे आणि मी सगळ्यांना आव्हान करतो की तुम्ही आमच्या आता करोना गणेशाच्या कृपेनं करो करोना लवकर संपेल आणि तुम्ही आमच्या सगळ्या मंदिरात लवकरात लवकर या नेहमी येत चाला हे ये मंदिर तुमचीच आहेत आम्ही तुमच्यामध्ये फक्त एक तुमचे प्रतिनिधी म्हणून विश्वस्त म्हणून आहोत आम्ही ते सेवा करतो इथं आमचा कुठल्याही प्रकारचा इथं कुठलाही वेगळा असा अधिकार किंवा आहे असं नाही ह्या भावनेनं मी तुम्हाला सगळ्यांना अभिवादन करतो आणि इथं थांबतो नमस्कार वा पंडित साहेब तुमचे खूप खूप आभार तुम्ही आम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात आणि इथे येऊन आमच्यासाठी वेळ दिलात त्याबद्दल सकाळतर्फे तुमचे मी खूप आभार मानतो मित्रांनो आज इथंच थांबूया जय गणेश गणपती बाप्पा मोर्या